साखळी साखळी हे कसं राहिलं? ही भानगडच झाली, पण आता परत द्यायचं कसं? बघू उद्याच, उद्या देवा तू माणसं पाठवेल पैशांसाठी? नाही, मला नाही वाटत. मुक्या प्राण्यांनाही जीव लावणारा माणूस गुंड पाठवेल काय माहित, त्याला ओळखण्यात आपली चूक झाली असेल. साखळी तर टेबला. त्याच भोळेपण, त्याच नजर न उचलता बोलणं. हे सगळे भास तर नव्हते. मुलांमध्ये खेळणारा राणा हे असं कसं वागेल? आई म्हणते तेच खरं, मोठ्या लोकांचं हे असंच असत, तोंडावर एक आणि मनात दुसरं. ठीक आहे, त्याला पैसेच हवेत ना, देऊन टाकू. पुन्हा आता त्याच्या वाटेला जायचं नाही. उद्याच बँकेतून पर्सनल लोन काढू आणि विषय संपवून टाकू. बंद कर तुझे परमचाराचं गाणं, बाईने बघितले नव समजं संपलं. नाही, अजिबात नाही. वसादांना कळलं तर गंडाच सोडतील माझा. प्रेमात पडल्यावर असंच होतंय, काय बी कळत नाही माणसाला. मी प्रेमात पडलेलो नाही, आवाज बी येणार नाही. देवा देवा माफ कर, मी प्रायश्चित घेईन उद्या. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस तू, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन बहिणीचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते माला करतील. पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.